राजीव गांधी यांची कारकीर्द बघत असताना आपण बघितलं शहाबानो प्रकरण, त्यानंतर 1986 जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल त्याच्याबद्दल माहिती घेतली, अयोध्या प्रकरण घेतलं, त्याच्यानंतर संगणक क्रांतीमध्ये राजीव गांधी यांची भूमिका कशी होती याच्याबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर आधी आपण प्रस्तावनेमध्ये बघितलं होतं की इंदिरा गांधीच्या हत्येनंतर राजीव गांधी यांना एक ऐतिहासिक असा विजय हा 1984 लोकसभेमध्ये प्राप्त झाला आणि ते पंतप्रधान पदावर आरूढ झाले. त्यांची जी काही छबी होती किंवा त्यांचं व्यक्तिमत्व होतं हे भारतीय राजकारणामध्ये मिस्टर क्लीन म्हणून ओळखले जात होते. परंतु 1986 जो काही एक करार झाला भारत सरकार आणि स्वीडन सरकार यांच्यामध्ये बोफोर्स तोफा ज्या होत्या त्या बोफोर्स तोफांबद्दल जो काही करार 1986 झाला आणि 16 एप्रिल 1987 स्वीडनचा जो काही रेडिओ चॅनल होतं त्या रेडिओवरती एक बातमी आली की बोफोर्स प्रकरणामध्ये लाच घेतली गेली, म्हणजे जे काही भारतीय राजनेते असतील किंवा जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना लाच देण्यात आली अशी एक बातमी आली. त्या बातमीने हे जे काही मिस्टर क्लीन असणारे राजीव गांधी होते या राजीव गांधीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या विरोधकांनी झाडलेल्या दिसून येतात. तर आपण या ठिकाणी बोफोर्स प्रकरण म्हणजे नेमकं काय आहे त्या बोफोर्स प्रकरणाबद्दल माहिती घेऊ. बोफोर्स प्रकरणामुळे जे काही भारतीय राजकारण असेल या भारतीय राजकारणाला वेगळे वळण लागलेले आपल्याला दिसून येते. आता वेगळे वळण या अनुषंगाने लागले की एखादा जो काही राष्ट्रीय पक्ष आहे तो राष्ट्रीय पक्ष ऐतिहासिक असा एक विजय मिळवतो. आता आपण बघितलं की 1984 411 या लोकसभेच्या जागा राजीव गांधी यांनी जिंकलेल्या होत्या. आणि भारतीय निवडणुकीचा जर इतिहास बघितला आपण तर या इतिहासामध्ये या ज्या काही ऐतिहासिक जागा या जिंकण्याचं जे काही कामगिरी आहे ही कामगिरी फक्त राजीव गांधी यांनीच केलेली दिसून येते. जर आपण पंडित नेहरूंचा विचार केला, लालबहादूर शास्त्रींचा केला किंवा इंदिरा गांधींचा केला तर यांना हे कामगिरी जमलेली नाही म्हणजे की त्यांना तितक्या जागा जिंकता आलेल्या नव्हत्या. परंतु 1989 हा जो काही काँग्रेस पक्ष होता हा काँग्रेस पक्ष पराभव झालेला दिसून येतो. तर याला जे काही मूळ कारण ठरलं होतं ते मूळ कारण ठरलं होतं बोफोर्स प्रकरण. आता बोफोर्स प्रकरणाची जर आपल्याला पार्श्वभूमी बघायची असली तर पार्श्वभूमी बघत असताना आपल्याला राजीव गांधी आणि जे काही व्ही पी सिंग होते यांचे सहसंबंध हे स्पष्ट करावे लागतील. कारण व्ही पी सिंग हे 1984 हे सुद्धा विजयी झाले होते आणि ते त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. 1984 निवडणुकीत ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जे व्ही पी सिंग होते यांना अर्थमंत्री किंवा अर्थ खातं हे देण्यात आलं. आता अर्थ खातं यांच्याकडे असल्यानंतर व्ही पी सिंग यांनी जे काही दलाली असतील किंवा जो काही भ्रष्ट अर्थव्यवस्था असेल किंवा जे काही देवाणघेवाण असेल किंवा जे काही अनिष्ट रीतीने जे काही आर्थिक सहसंबंध असतील याच्यावरती कंट्रोल आणलेला किंवा नियंत्रण आणलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर जे काही एक्साइज ड्युटी असेल किंवा जो काही महसूल सरकारला प्राप्त होतो त्या महसूल प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ ही त्या कालखंडामध्ये झाली. परंतु 1986 ज्यावेळी कालखंड आला तर या कालखंडामध्ये राजीव गांधी यांनी पुन्हा आपलं मंत्रिमंडळ विस्तार केला आणि चेंजेस केले. आता चेंजेस करत असताना त्यांनी व्ही पी सिंग यांचं अर्थमंत्री पद हे काढून त्यांना संरक्षण मंत्री पद हे बहाल केलं. आणि जर आपण एक असा विचार केला तर व्ही पी सिंग हे जे होते व्ही पी सिंग आपल्या अर्थ खात्यावर त्यांचा म्हणजे जो काही विकास कामं असतील किंवा जे काही भ्रष्ट लोक असतील यांच्यावर त्यांचा वचक होता. परंतु त्यांना 86 संरक्षण मंत्री पद हे देण्यात आलं. आता संरक्षणाच्या दृष्टिकोनातून राजीव गांधी यांनी ज्या काही तोफा होत्या त्या तोफा विकत घेण्यासाठी टेंडर काढलं किंवा खरेदी करण्यासाठी टेंडर काढलं. सपोजली आपल्या जे काही आपल्यावर एखाद्या देशाने आक्रमण केलं तर आपल्याला त्याचा प्रतिकार करण्यासाठी
काहीतरी शस्त्र सामग्री पाहिजे, त्यासाठी राजीव गांधी यांनी तोफा खरेदीसाठी एक टेंडर काढलेलं दिसून येतं. आता या टेंडर मध्ये जे काही विदेशी कंपन्या होत्या, या विदेशी कंपन्यांनी टेंडर टाकले. आता टेंडर टाकत असताना यामध्ये ज्या काही तीन देश होते ते आघाडीवर होते. यामध्ये पहिला होता फ्रान्स, स्वीडन आणि ऑस्ट्रिया. आता या तिघांमध्ये ज्या यांच्या ज्या बैठकी झाल्या, त्याच्यानंतर कोणती तो उत्कृष्ट याच्या ज्या काही चाचण्या झाल्या, या चाचण्यांमध्ये जे काही दोन देश होते फ्रान्स आणि स्वीडन, या दोघांची जे काही आपण म्हणतो स्पर्धा होती, ती स्पर्धा दिसून येते. आता फ्रान्सची जी काही कंपनी होती, आता फ्रान्सच्या कंपनीने सोफमा नावाची तोप ही भारत सरकारला देण्यासाठी सादर केली होती. आणि स्वीडनची जी काही एबी बोफोर्स होती, या बोफोर्स कंपनीने आपली तोप सादर केलेली दिसून येते. आता यामध्ये जर आपण एक विचार केला तर यात असं दिसून येतं की जे काही भारतीय सैन्य होतं, या भारतीय सैन्याने सोफमा नावाची जी काही तोप होती, ही सोफमा तोप ही फ्रान्स बनावटीची, तर या सोफमा बनावटीच्या तोफेला भारतीय सैन्याने पसंती दिलेली होती. कारण तिची ती जी तोप होती ती बोफोरच्या दृष्टीने उत्कृष्ट अशी असलेली आपल्याला दिसून येते. परंतु सरकारने बोफोरशी करार केला, कारण एक 23 मार्च पर्यंत यांच्या बैठकी सुरू होत्या आणि कोणती तोप आपण स्वीकृत करायची हा विचार होता. परंतु 24 मार्चला जे काही स्वीडनचे पंतप्रधान असतील पाम आणि राजीव गांधी यांच्यामध्ये एक करार झाला, आणि या करारानुसार जी काही स्वीडनची कंपनी होती एबी बोफोर्स, या एबी बोफोर्स कडून 410 ज्या काही हॉवित्झर तोफा होत्या या तोफा खरेदी करण्याचा ठराव झाला. आता हा ठराव होत असताना 1500 कोटीचा हा करार होता. 1500 कोटीचा करार हा करण्यात आला, आणि या करारामध्ये एक असं मानण्यात आलं की जो काही व्यवहार होईल, आता व्यवहार हा बोफोर्स कंपनी किंवा स्वीडन आणि भारत यांच्यामध्ये हा करार होईल, या करारामध्ये कोणत्याही प्रकारचा मध्यस्थ हा राहणार नाही. आता मध्यस्थ राहणार नाही म्हणजेच याचे दृष्टी आपण एक असा अंदाज लावू शकतो की सपोजली मध्यस्थ किंवा दलाल असणार नाही त्या व्यवहारामध्ये, तर त्यामध्ये कोणाला कमिशन किंवा वेगळ्या प्रकारची लाच दिली जाणार नाही, अशा प्रकारचा एक आपल्याला यामध्ये दिसून येतं. आता जर आपण बघितलं तर जे काही दलाली असेल त्या दलालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा जो गैरव्यवहार होत असेल त्या गैरव्यवहारावर आळा आणण्यासाठी जे काही स्वीडनचे पंतप्रधान असतील पाम आणि भारताचे राजीव गांधी यांनी हा करार केलेला आपल्याला दिसून येतो. आता जर आपण ज्या बोफोर्स तोफेबद्दल बोलतोय त्या बोफोर्स तोफेचं जर बघितलं तर ती बोफोर्स तोफेची हे एक प्रतिकृती आपल्याला दिसून येते. म्हणजे ही तोफ होती. आता या तोफेचं एक असं महत्वाचं वैशिष्ट्य की जशी सोफमा तोफ होती तशीच ही पण तोफ होती, परंतु दोघांचा जर आपण विचार केला आणि दोघांची तुलना केली तर सोफमा ही त्याच्यापेक्षा थोडी उत्कृष्ट दर्जाची दिसून येते. आणि जे काही टेंडर होतं, टेंडर म्हणजे स्वीडनचं आणि फ्रान्सचं, त्यामध्ये जे काही अग्रक्रमांकावर होता तो फ्रान्स म्हणजे सोफमा कंपनी होती, परंतु कालांतराने जे काही बोफोर्स होती कंपनी स्वीडनची त्याच्याकडे जे भारत सरकार होतं याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यानंतर कालांतराने काय झालं की कालांतराने जे काही पाम होते स्वीडनचे पंतप्रधान, या पाम यांची हत्या करण्यात आली. म्हणजे हा करार झाला आणि त्यांची हत्या झाली. त्यानंतर जे आपण म्हणतो की ह्या तोफा खरेदीचा आता आपण जे काही 1500 करोड इतका हा करार बघतो, परंतु हा जो होता तो 1437 करोड इतक्याचा हा करार असलेला आपल्याला दिसून येतो. तर मग पुढे 16 एप्रिल 1887 रोजी जे काही स्वीडनची एक स्वीडनचा रेडिओ होता त्या रेडिओवर एक बातमी आली. ती बातमी अशी होती की भारत सरकारने ज्या काही एबी बोफोर्स कंपनीशी तोफा खरेदी करण्याचा जो काही करार केलेला आहे तो करार यशस्वी होण्यासाठी जी काही बोफोर्स कंपनी असेल या बोफोर्स कंपनीने 64 कोटी रुपयाची लाच ही
भारत सरकारचे जे काही मंत्रिमंडळातले लोक असतील किंवा अधिकारी असतील या अधिकाऱ्यांना ही लाच दिलेली आहे असं एक बातमी ही स्वीडन रेडिओवर प्रसारित करण्यात आली. आता स्वीडन रेडिओवर ही बातमी प्रसारित करण्यामागचा एक असा त्यांचा दृष्टिकोन होता की त्यांनी इथं एक निष्कर्ष काढला की ज्यावेळी टेंडर टाकले गेले तर या टेंडरमध्ये अग्रस्थानी कोण होता तर फ्रान्स. फ्रान्स म्हणजेच त्यांची जी काही सोफमा नावाची तोप असेल ती सोफमा नावाची तोप ही अग्रक्रमांकावर होती आणि स्वीडनची जी काही बोफोर्स तोप होती ही सेकंड रनर अपला होती आणि यांच्यामध्ये स्पर्धा होती. परंतु बोफोर्स कंपनीचे जे काही संचालक असतील त्यांनी जो काही सॅप्रोगेटी या इटालियन पेट्रोकेमिकल कंपनीचे जे काही प्रतिनिधी होते क्वात्रोची या क्वात्रोचीला यामध्ये मध्यस्थ करण्यात आलेलं आहे असं स्वीडन रेडिओ जो होता त्या स्वीडन रेडिओने ही बातमी दिली आणि या मध्यस्थांमार्फत 64 कोटी रुपये ही लाच देण्यात आली असा एक आरोप करण्यात आला. आता जर आपण जो काही क्वात्रोची आहे या क्वात्रोची बद्दल जर माहिती घेतली तर क्वात्रोची हा जो होता तो गांधी घराण्याशी जवळचा होता. म्हणजे इंदिरा गांधीशी संबंध असतील राजीव गांधीशी संबंध असतील अथवा सोनिया गांधीशी संबंध असतील यांचा हा निकटवर्तीय होता आणि आपण एक जर बघितलं तर हा इटालियन होता म्हणजे इटलीचा होता तर यांचे सहसंबंध होते. त्यामुळे जी काही संशयाची सुई असेल किंवा जो सर्वात आधी संशय असेल तो संशय कोणावर जाईल तर तो संशय जाईल गांधी कुटुंबावर आणि पर्यायाने राजीव गांधी यांच्यावर. तर राजीव गांधी यांच्यावर हा आरोप करण्यात आला कारण एक इतिहासाचं एक असं महत्वाचं आहे की एखादं चांगलं कृत्य झालं तरी जो नेतृत्व करतो त्याला त्याचं पूर्ण श्रेय मिळतं आणि जे काही वाईट होतं किंवा एखाद्याचा पराभव होतो ते पण त्याचा जो काही कॅप्टन असेल कर्णधार असेल त्याच्याच पथ्यावर ते पडलं जातं. तसाच एक प्रकार आपल्याला इथं दिसून येतो आहे की जो काही सॅप्रोगेटी या इटालियन कंपनीचा जो काही प्रतिनिधित्व होता प्रतिनिधी क्वात्रोची या क्वात्रोचीला या व्यवहारामध्ये मध्यस्थ करण्यात आलं. आता जर आपण स्वीडन रेडिओच्या बातमीचा जर विचार केला तर त्या बातमीचा विचार करत असताना आपल्याला असं दिसून येतं की फ्रान्सची सोफमा कंपनी फ्रान्सच्या सोफमा कंपनीचा सोफमा कंपनीला बाजूला करण्यासाठी ही जी काही बोफोर्स कंपनी असेल या बोफोर्सने ही 64 कोटी रुपयाची लाच दिलेली असेल असं स्वीडन चा जो काही रेडिओ होता या रेडिओने बातमी दिली. आता ही बातमी ज्यावेळी प्रसारित झाली त्यावेळी द हिंदूचे जे काही पत्रकार होते आता द हिंदू हा भारतीय वृत्तपत्र आणि तो इंग्लिश भाषेमध्ये येतो सध्या पण द हिंदू हा आहे तर द हिंदूची जे पत्रकार होती महिला पत्रकार चित्रा सुब्रमण्यम यांनी ही बातमी ऐकली आणि या बोफोर्स प्रकरणी आपल्या द हिंदू या पेपरमध्ये बातम्या प्रसारित करण्याची कामगिरी सुरुवात केली. आता 16 एप्रिल 1987 स्वीडन रेडिओवर बातमी येते आहे आणि 20 एप्रिल 1987 की जे व्हीपी सिंह संरक्षण मंत्री होते त्या संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. आता राजीनामा दिल्यानंतर जे काही जनसामान्य असेल किंवा जो शिक्षित वर्ग असेल या शिक्षित वर्गांना एक प्रकारचा संशय आला. आता तो संशय काय आला की 86 बोफोर्सचा करार होतोय 87 स्वीडन रेडिओ सांगतोय की बोफोर्सने 64 कोटी रुपयाची लाच दिली आणि 4 दिवसाने संरक्षण मंत्री हे आपल्या पदाचा राजीनामा देतात. त्यामुळे जनतेमध्ये काँग्रेसबद्दल असा एक विचार आला की बोफोर्स असेल तर बोफोर्समध्ये घोटाळा हा झालेलाच आहे. त्यानंतर व्हीपी सिंह असतील तर व्हीपी सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आपल्या पदाचा पण राजीनामा दिला आणि काँग्रेस विरोधी अभियान त्यांनी जाहीर केलं. आता काँग्रेस विरोधी अभियान राबवत असताना त्यांनी एक असं एक वातावरण निर्मित केलं की जो काही सॅप्रोगेटी जे काही कंपनी होती त्या कंपनीचा जो काही प्रतिनिधी होता क्वात्रोची आता या क्वात्रोचीची आणि गांधी परिवार यांची कसे निकट वर्गीय किंवा निकटवर्तीय संबंध आहे हे व्हीपी सिंह हे आपल्या रॅलीमधून किंवा सभांमधून जनतेला प्रबोधन करत असत. त्यानंतर यामध्ये
त्यांनी लोटस नावाचं जे काही स्विस बँकेमध्ये एक अकाउंट होतं, लोटस लोटस नावाने एक अकाउंट होतं, त्या अकाउंटचा ते संदर्भ देत असत. आता लोटसचा अर्थ होतो कमळ, कमळ, आणि राजीवचा अर्थ सुद्धा होतो कमळ. तर ते काय म्हणत होते की हे जे काही स्विस अकाउंट मध्ये जे काही खातं आहे लोटस नावाचं ते राजीव गांधीचं असेल. म्हणजे एक प्रकारे काँग्रेस विरोधी अभियान इथं व्हीपी सिंग यांनी राबवलेलं दिसून येतं. आणि त्याचा एक असा दुष्परिणाम काँग्रेसला भोगावा लागला की 1984 ला ऐतिहासिक ज्या काही सीटा जिंकलेल्या होत्या किंवा ज्या काही ऐतिहासिक जागांवर यांनी विजय मिळवलेला होता, तर 1989 ला काँग्रेसचा पूर्ण पराभव झाला. काय 1992 ते 1195 पर्यंत सीट या काँग्रेसला मिळाल्या होत्या आणि यामध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता. परंतु व्हीपी सिंग यांनी जे काही कम्युनिस्ट पार्टी असेल किंवा बीजेपी असेल किंवा अदर प्रादेशिक पक्ष असतील या प्रादेशिक पक्षांशी युती केली आणि युती केल्यानंतर त्यांनी ते पंतप्रधान पदावर आरूढ झाले. ज्यावेळी निवडणुका सुरू होत्या तर त्या निवडणुकांमध्ये त्यांनी एक असं जनतेला आश्वासन दिलं होतं की माझ्याकडे बोफोर्स प्रकरणाबद्दल सर्व जे काही दस्तावेज असतील ते दस्तावेज आहे असं त्यांनी सांगितलेलं दिसून येतं. आता आपण बघलं की जे काही स्वीडनचे पंतप्रधान होते पाम यांची हत्या झाली. आता हत्या झाली आणि यांचा जो काही करार होता त्या करारामध्ये मुख्य असं ठरलेलं होतं की कोणी मध्यस्थ राहणार नाही. पण एकाएकी मध्यस्थ कसा काय आला, एकाएकी मध्यस्थ हा कॉत्रोची येतोय. म्हणजे हा एक न उलगडलेलं कोड असं हे झालेलं होतं. त्यानंतर बोफोर्स प्रकरणाची जी काही चौकशी असेल ती चौकशी करण्यासाठी जे काही व्हीपी सिंग असतील व्हीपी सिंग यांनी सीबीआयला वेळोवेळी त्याची चौकशी करायला लावली. आणि 1999 ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, आता 1991 जे काही असेल तर सर्व जे काही आरोपी असतील त्यांच्यावर आरोप हे लावण्यात आले. या आरोपांमध्ये जे काही सिने अभिनेते असतील अमिताभ बच्चन, या अमिताभ बच्चनचं सुद्धा नाव आलेलं दिसून येतं. आता अमिताभ बच्चन आणि गांधी परिवार यांचे सुद्धा निकटवर्तीय संबंध असलेले आपल्याला दिसून येतात. आता यामध्ये काही हे असतील तर आपण बघतो की कॉत्रोची हे गांधी कुटुंबियाचे निकटवर्ती होते. आणि जे काही संरक्षण सचिव होते, आता संरक्षण सचिव मध्ये जे काही एस के भटनागर होते, या एस के भटनागर यांच्यावर सुद्धा आरोप हा करण्यात आला. त्यानंतर जे काही हिंदुजा ब्रदर होते किंवा त्याला आपण हिंदुजा बंधू असं म्हणतो, आता या हिंदुजा बंधूंमध्ये जो काही श्रीचंद हिंदुजा असेल, गोपीचंद हिंदुजा असेल आणि प्रकाश हिंदुजा यांच्यावर सुद्धा या खटल्यामध्ये आरोप हे लावण्यात आले. तसेच एबी बोफोर्सचे जे काही दलाल असतील विन चड्डा यांच्यावर सुद्धा आरोप हा लावण्यात आला. आणि आपण एक बघितलंच की राजीव गांधीचे जे काही मित्र होते अमिताभ बच्चन यांच्यावर सुद्धा हा खटला भरण्यात आला. परंतु हा खटला सुरू असतानाच जे काही भटनागर आणि चड्डा असतील यांचं निधन झालं. आणि आता एक खटला हा आपण बघितला की 91 खटला जो असेल तो खटला किंवा चौकशी सुरू होणार होती, पण तत्पूर्वीच जे काही लिट्टेचा जो काही प्रमुख असेल प्रभाकरन, या प्रभाकरनने जे काही मानवी बॉम्ब होता त्या मानवी बॉम्बच्या सहाय्याने राजीव गांधी यांची हत्या ही घडवून आणली होती. त्यानंतर जर पुढच्या कालखंडात जर आपण गेलो तर या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसून येतं की दिल्ली उच्च न्यायालयाने 2001 राजीव गांधी यांचं जे काही नाव असेल, राजीव गांधी यांचं नाव हे या खटल्यामधून वगळले होते. कारण त्यांनी असा एक हे दिला होता की हे जे काही बोफोर्स घोटाळा असेल, या बोफोर्स घोटाळ्याचे जे काही एव्हिडन्स किंवा साक्ष असतील त्या साक्ष पाहिजे त्या प्रमाणात मिळत नव्हत्या. आणि जे आपण साक्षीच्या अभावी, म्हणजे जे मुख्य साक्ष असेल त्या मुख्य साक्षीच्या अभावी जे काही राजीव गांधी असतील यांना यामधून त्यांचं नाव हे वगळण्यात आलं होतं. हे जर नाव वगळण्यात आलं
तरी जे काही निवडणुका होत असत आणि सध्याची आपण जर 2014 आणि 2019 ची ही निवडणूक बघितली तर हा जो काही बोफोर्स घोटाळा आहे हा बोफोर्स घोटाळा जे काही विरोधक असतील त्या विरोधकांचा मुख्य मुद्दा बनलेला आपल्याला दिसून येतो. ज्या प्रकारे जर आपण एक अवांतर माहिती घेतली ज्या प्रकारे अमेरिकेमध्ये वॉटरगेट नावाचा जो काही घोटाळा झाला होता की निक्सन जे काही अध्यक्ष होते अमेरिकेचे तर वॉटरगेट घोटाळ्यामुळे किंवा वॉटरगेट स्कॅममुळे त्यांना आपलं सत्ताही सोडावी लागली होती. कारण रिप्रेसिडेंट निवडणूक जी होती की पुन्हा निवडणूक करण्यासाठी त्यांनी ते जे काही मध्यस्थी किंवा मॅनेजमेंटचा एक आरोप करण्यात आला होता. तर निक्सन हे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते की त्यांनी पदावर असताना राजीनामा हा दिलेला आहे. त्याच प्रकारचा हा जो घोटाळा होता जसा वॉटरगेटने पूर्ण अमेरिकेचं राजकारण हलवून सोडलं होतं तसंच राजकारण हलवून सोडण्याचं काम इथं हे जे काही बोफोर्स घोटाळा असेल या बोफोर्स घोटाळ्याने केलेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण जर विचार केला तर ज्या काही द हिंदूच्या लेखिका होत्या चित्रा सुब्रमण्यम, आता चित्रा सुब्रमण्यम ह्या वेळोवेळी द हिंदूमध्ये बोफोर्स प्रकरणाबद्दल लिहित असत. आता ह्या लिहित असत त्याच्यासाठी त्यांना जो काही एक लिंडस्ट्रोम नावाचा एक व्यक्ती होता तर हा लिंडस्ट्रोम हा स्वीडनच्या पोलीस विभागाचा प्रमुख होता. हा विभागाचा प्रमुख स्टिंग या नावाने त्यांची जी काही कागदपत्रे असतील ती कागदपत्रे भारतीय मीडियाला पुरवत असे आणि ती माहिती पुरवताना जो काही खुलासा असेल तो खुलासा व्हावा यासाठी हा जो काही स्टिंग असेल हा स्टिंग कागदपत्र पुरवताना इथं असलेला दिसून येतो. त्यानंतर जो काही लिंडस्ट्रोम असेल या लिंडस्ट्रोमने एका वेळी म्हणजे मुलाखत देत असताना आणि त्याने त्याच्या पुस्तकामध्ये पण लिहिलंय की राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांनी बोफोर्स घोटाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची लाच घेतलेली नाही असं त्याने स्वतःच स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर आता जो काही आपण सर्वात आधी बघितलं की जो काही क्वात्रोची होता की या क्वात्रोची हा मध्यस्थ होता या बोफोर्स प्रकरणामध्ये किंवा जे काही 64 कोटीची लाच असेल या लाचीच्या मध्यस्थीमध्ये क्वात्रोची हा मुख्य जबाबदार होता आणि याच्यावर गुन्हा पण नोंदवलेला होता. परंतु 2011 सर्वोच्च न्यायालयाने जो क्वात्रोचीवर जो काही खटला होता तो खटला रद्द केला किंवा त्याला त्याच्यामधून बरी करण्यात आलं म्हणजे तो निर्दोष इथं मानला गेला. आता पुराव्या अभावी त्याची सुटका झाली परंतु घोटाळा झाला हे मुख्य होतं. परंतु घोटाळा कोणी केला आणि कसा झाला हे सध्यापर्यंत माहिती नाही. कारण एक जर बघितलं आपण की व्हीपी सिंग जे होते व्हीपी सिंग पंतप्रधान झाले त्यांनी चौकशी लावली सलग म्हणजे खूप वर्ष चौकशी चालू. त्यानंतर सीबीआय जे असेल सीबीआयने 500 पानांची एक रिपोर्ट ही सादर केली परंतु त्यांना मुख्य आरोपी जो असेल किंवा नेमका घोटाळा कोणी केला याचा थांगपत्ताही लागला नाही. त्यानंतर या घोटाळ्यामुळे जे काही काँग्रेस घराणे असेल राजीव गांधी असतील सोनिया गांधी असतील यांच्यावर जे काही विरोधक असतील या विरोधकांनी मोठ्या प्रमाणात आरोप केलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर 1999 ज्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध झालं या युद्धामध्ये जे काही आपल्याला इतिहासामध्ये एक फेमस युद्ध आहे ते की कारगिल वार. तर या कारगिल युद्धामध्ये या बोफोरच्या ज्या काही तोफा असतील या बोफोरच्या तोफांचा सर्वप्रथम वापर हा करण्यात आला. याआधी या तोफा ज्या होत्या या सैन्य विभागाकडे होत्या परंतु प्रत्यक्ष त्याचं उपयोजन किंवा प्रत्यक्षरित्या त्याचा वापर हा 1999 कारगिलच्या युद्धात करण्यात आला. आता बोफोर्सचा जर आपण विचार केला तर बोफोर्सची जी काही क्षमता असेल ही क्षमता उत्कृष्ट होती. त्यांचा जो काही निशाणा असेल किंवा अचूक नेम असेल तो अचूक नेम पण चांगल्या प्रकारे होता आणि त्यांची जी काही किंमत असेल ती किंमतही म्हणजे जे काही तोफा असतील या तोफांची किंमतही बाजारभावानुसार
ही योग्य होती, परंतु तरीही या खरेदी व्यवहारात घोटाळा झाला होता। आता हा घोटाळा का झाला, कारण आपण बघू शकतो की सोपमा नावाची जी कंपनी होती फ्रांची, आता कसं होतं की फर्स्ट अँड सेकंड, आता मग जर फ्रान्सला डावलायचं आहे, फ्रान्सला डावलायचं आहे, तर बोफोर्सने काय केलं, 64 कोटी जे असतील ते 64 कोटी हे जे काही भारतीय राजकारणी आणि अधिकारी लोक असतील, या अधिकारी लोकांना हे लाचेच्या स्वरूपात दिल्यामुळे ऍटोमॅटिकली जी काही सोपमा कंपनी असेल, ही सोपमा कंपनी डावलून तिच्या जागी कोणती आली, बोफोर्स। म्हणजे दोन्हीची क्षमता चांगली होती, परंतु जी काही सोपमा कंपनीची तोफ होती ही बोफोर्स पेक्षा उत्कृष्ट प्रतीची होती, असं व्हीपी सिंग यांचं सुद्धा मत असलेला आपल्याला दिसून येतं। आता हा जो काही घोटाळा कोणी केला, या घोटाळ्याबद्दल म्हणजे 100% कोणी सांगू शकत नाही की नेमका हा घोटाळा कोणी केला आणि या घोटाळ्याचा मुख्य आरोपी नेमका कोण, हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही। परंतु या घोटाळ्याने एक असं केलं की या घोटाळ्यामुळे जो काही काँग्रेस होता आणि त्याची जी काही ऐतिहासिक विजय घोडदौड सुरू होती, ती विजय घोडदौड या बोफोर्स प्रकरणाने थांबवलेली आपल्याला दिसून येते। कारण 84 किंवा आधी जो पक्ष 400 वरती जागा घेतो आहे आणि तोच पक्ष नंतरच्या पंचवार्षिक निवडणूकमध्ये किंवा लोकसभा निवडणूकमध्ये पराभव स्वीकारतो आहे, म्हणजे यामध्ये आपल्याला एक असं सांगावं वाटतं की काँग्रेसच्या पराभवाला जो काही मुख्य जबाबदार घटक असेल, तो मुख्य जबाबदार घटक हा बोफोर्स लाभलेला आहे आणि त्याच्या सोबतीला आपण एक बघितलं शहाबानो प्रकरण असेल, अयोध्या प्रकरण असेल किंवा भोपाळ वायू गॅस दुर्घटना असेल, हे प्रकरण पण याच्यामधला जो काही मुख्य अडथळा आला असेल काँग्रेसच्या विजयामध्ये, तो अडथळा म्हणजे बोफोर्स प्रकरण हा असलेला आपल्याला सांगता येते। ओके okay?